नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, आर्थिक विकास महामंडळ, कृषी विज्ञान केंद्र आणि रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृषी विद्यापीठाच्या डॉक्टर के आर ठाकरे सभागृहात विदर्भातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवी प्रकाश दानी यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे, समाजसेविका ॲडव्होकेट ललिता पाटील, श्याम पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर प्रदीप इंगोले, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वर्षा खोब्रागडे, हास्यकवी ॲडव्होकेट अनंत खेडकर, डॉक्टर उमेश ठाकरे, रिलायन्स फाउंडेशनचे विजय बारापात्रे, गणेश देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर किशोर बिडबे आदींची उपस्थिती होती. सत्काराचा कार्यक्रम आपण ठेवला आहे, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, त्यांच्या कुटुंबातील सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करण्यासाठी आपल्या समोर या क्षणी उभा आहे. शेतकऱ्यांच्या समूहात सर्वात मोठं प्रतिनिधित्व शेतकरी जे करतायत, त्या सर्व शेतकरी महिला आहेत हे पाहून मला अतिशय आनंद होतो. एक सत्कार समारोह हो किंवा त्यांच्या कार्याला मान्यता देण्याचं जे कार्य करत असतो आपण, हे विद्यापीठाचं एक महत्त्वाचं योगदान आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त जो महिला सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामागची मुख्य भूमिका हीच होती की महिला आजच्या युगामध्ये सक्षम तर आहेच पण समर्थ पण आहे. आपण जवळपास 17 सत्कार इथे विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचे केलेले आहे. त्यांचं जर त्या क्षेत्रातलं काम बघितलं तर नक्कीच हजारो शेतकऱ्यांना किंवा इतर महिलांना यापासून प्रेरणा मिळू शकेल. आणि त्याच दृष्टीनं हा कार्यक्रम रिलायन्स, त्याप्रमाणे कृषी KVK अकोला विद्यापीठ आणि माहीम यांच्यामार्फत हा कार्यक्रम इथे घेण्यात आला. आणि दरवर्षी हा आम्ही कार्यक्रम घेत असतो. की बक्षी है जिंदगी की नीमत तूने मुझको, हर गम सह सकूं तेरा हंसकर, ऐसा मुझको तेरा लखते जिगर देना, देख सकूं तेरी पाक रुमानियों को, ऐसी मुझको तेरी नूरे नजर देना, चल सकूं नेक राह पर, ऐसी मुझको तेरी राहे डगर देना, और बक्षी है जिंदगी की नीमत तूने मेरे मालिक, बक्षी और बक्षी है जुबा तूने मेरे मालिक, तो एक इंसान बदल सकूं ऐसा मेरी बातों में असर देना, या प्रत्येकाच्या ह्याच्यात हो, आयुष्यामध्ये तुमच्या खूप खूप सुख समृद्धी शांती हो. सशक्त महिला कशी निर्माण होईल, तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करू, तिला कुठल्याही कायद्याची गरज न घेता, कुठल्याही गोष्टींच्या कुबड्या न घेता, तिला सक्षमपणे आणि समर्थपणे या समाजाला घडवण्यामध्ये तिला काय चांगलं देता येईल याच्यासाठी आमचा सतत प्रयत्न राहील. आमच्या माता भगिनी सक्षम दिसत नाही, पण मला असं वाटलं की नाही, माझ्या सगळ्या बहिणी सक्षम आहे. एक एक बाई याच्यातली काढा आणि तिला विचारा की तिने लहानपणापासून काय भोगलाय, तरी ती सक्षम होती. लग्न झाल्यानंतर काय भोगलाय, नवरा दारू पितो, खायला अन्न नाही, लेकरं बाळं पदरोडताय, चुलीत लाकडं टाकून धूर कधी निघतायत वाट पाहताय, पण ती सक्षम आहे, स्वतःच्या पिल्लांना 2 घास चारते आहे, अजून चारते आहे, मोलमजुरी करते आहे. पहिल्यांदा सत्कार झाला त्या ताई स्वतः अपंगत्व घेऊन 4 मुलांना पाळतायत, भांडे घासतायत, धुणे करतायत, अजूनही त्या सक्षम आहेत स्वतःच्या पिल्लांना पाळण्यासाठी. आणि अशा सुंदर संस्कृतीत जी आपल्या भाकरीतली अर्धी भाकर देते, आणि म्हणून मी तिथे टिकली, आणि मला अशा संस्कृतीचा अभिमान आहे. अजूनही बदल होणार आहे आणि अपेक्षित आहे याच्याविषयी आपण 4 ओळी ज्या आहे मी तुम्हाला म्हणून दाखवते. अब दरोस के कोई दुल्हन, जोर जुल्म का न हो निशा, मुस्कुरा उठे धरा गगन, हम उठे ये सीधा सीधा, फूल हम नए खिलाएंगे, ताजगी को ढूंढते हुए, फूल हम नए खिलाएंगे, ताजगी को ढूंढते हुए, आ गए यहाँ जवाकदम,
रागनी को ढूंढते हुए मला अपेक्षा आहे अशा रडरागिणी याच्यातून उठतील आणि हे जग जेव्हा बदलेल ते फक्त स्त्री शक्तीच बदलू शकेल आणि सगळ्या स्त्रियांनी आपली शक्ती ओळखावी. गांधीजी आणि विनोबा नेहमी म्हणत असत की हे जग फक्त स्त्रीच बदलू शकते कारण तिला स्वतःची परमेश्वराने खूप ताकद दिली आहे, खूप ताकद दिली आहे. तिच्यामध्ये जे प्रेम आहे, करुणा आहे, हे फक्त तिच्यातच आहे, तिच्यातच आहे, दुसरीकडे कुठेच नाही. एका वेळी कित्येक शेतकऱ्यांसोबत काम करतोय आणि रिलायन्स फाउंडेशनसोबत जुडलो आणि जुडल्यानंतर हजारो शेतकऱ्यांना या रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवाच्या प्रकल्पामध्ये मी सहभागी करून घेतलं. आज रोजी कुठलीही माहिती जर शेतकऱ्यांना पाठवायची असली तर एका वेळी अकोल्यामधल्या 1.5 लाख शेतकऱ्यांना ही माहिती अगदी 5 मिनिटांमध्ये पोहोचते. ही खूप मोठी जी अचीवमेंट आहे ही रिलायन्स फाउंडेशनची आहे आणि त्याच्या माध्यमातून आज आम्ही शेतकऱ्यांसोबत कित्येक शेतकऱ्यांसोबत काम करतोय. त्याचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. सत्कार सोहळ्यात विदर्भातील 17 महिलांचा कार्यगौरव करण्यात आला. यामध्ये बुलढाणा येथील अलका निर्मळ, शेगाव येथील सुवर्ण फुंडकर, अकोला येथील अनुराधा ठाकरे, मंगरुळपीर येथील सोनाली राऊत, पोही येथील वंदना मुळे, अकोला येथील पौर्णिमा घटाले, मालागिरी, यवतमाळ जिल्ह्यातील वंदना नायताम, अमरावती जिल्ह्यातील पद्मशिला तिरपुडे, वाशिम येथील विमल राजगुरू, वर्धा जिल्ह्यातील रुपाली पाटील, अकोला येथील प्रणाली सातारकर, कळंब येथील वंदना दिगंबर, गडचिरोली येथील संगीता कुथे, बाळापूर येथील वंदना वाकोडे, अकोट येथील सुनीता चांदेलकर, बुलढाणा येथील जनाबाई गोरे आदींचा समावेश होता. अलका निर्मळ यांचा व पोलीस निरीक्षक पद्मिनी तिरपुडे यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे. अलका निर्मळ यांच्या दिव्यांग मुलांच्या चारचाकी वाहनासाठी युवा राष्ट्रचे धनंजय मिश्रा, डॉक्टर निलेश पाटील व अविनाश नाकट यांनी 11,000 रुपयाचा धनादेश दिला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने डॉक्टर विनोद ढोरे यांनी 32,000 तर गणेश देशमुख यांनी वाहन खरेदीचा संपूर्ण खर्च देण्याची घोषणा केली. अक्षय पुंडेकर, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, अकोला. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.